राळेगाव ते हिंगणघाट दरम्यान खासगी बस स्थानकावरून प्रवाशी वाहन चालविण्याकरिता एका वाहन चालकाला पैशाची मागणी करणाऱ्या पोलीस कर्मचारी तसेच एका इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जेरबंद केले. सलीम पप्पू पप्पूवाले असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या राळेगाव ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचे तर रमेश सदाशिव सलामे राहणार शांतीनगर राळेगाव असे त्याच्या खासगी व्यक्तीचे नाव आहे. राळेगाव ते हिंगणघाट या मार्गावर राळेगाव येथीलच एक तरुण अवैध प्रवाशी वाहतुकीचे वाहन चालवितो. त्याला पोलीस कर्मचारी सलीम पप्पूवाले यांनी खासगी व्यक्ती रमेश सलामे यांच्या मार्फत या वाहनाला मुभा देण्यासाठी 4,500 रुपये लाचेची मागणी केली होती. त्यावेळी वाहनधारक तरुणाने त्याची ही मागणी मान्य करीत वेळ मारून नेली. त्यानंतर त्याने यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठून या प्रकरणी रीतसर तक्रार दिली. पोलीस उपअधीक्षक राजेश मुळे यांनी या तक्रारीची दखल घेत 30 ऑक्टोबरला शासकीय पंचाद्वारे लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यानंतर 19 नोव्हेंबरला दुसऱ्यांदा पडताळणी करण्यात आली. खात्री पटल्यानंतर 6 नोव्हेंबरला राळेगाव येथील बसस्थानक चौकात सापळा रचण्यात आला. यावेळी वाहनधारकाकडून पोलीस कर्मचारी सलीम पप्पूवाले यांनी रमेश सलामे या खासगी व्यक्तीद्वारे लाच स्वीकारली, परंतु एसीबीच्या सापळ्याची कुणकुण लागताच ते दोघेही पसार झाले होते. दरम्यान पप्पूवाले हा पुन्हा पोलीस ठाण्यात रुजू झाल्याचे समजताच एसीबीच्या पथकाने तेथे जाऊन त्यांना अटक केली. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे, गजेंद्र क्षीरसागर, पोलीस कर्मचारी अनिल राजकुमार, अब्दुल वसीम, विजय अजमिरे, महेश वाकोडे, सचिन भोयर, राकेश सावसाकळे, संजय कांबळे आदींनी सहभाग घेतला होता.